आरक्षणाच्या निमित्तानं ज्या सरकारला कोंडीत पकडण्याचं काम होत ते सरकार बाजूला देऊन कोंबडं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय तुमचं काय निरीक्षण आहे तुम्ही म्हणता सर तसा प्रयत्न जरूर सुरू आहे परंतु मराठा समाजाचं आंदोलन हे फोकस्ड आंदोलन आहे त्यांनी एक लक्ष केंद्रित केलेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण आता या वेळेला मिळालं पाहिजे त्यामुळे मराठा समाजाचा जो लढा चालू आहे तो सरकारशीच आहे आणि त्याला लढा म्हणतो कारण समाजाचं ते व्यापक आंदोलन आहे म्हणून त्याला लढा म्हणतो खरं म्हणजे हे आहे सरकारकडे जी नागरिकांची मागणी करण्याची पद्धत असते लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तसंच मागणी खरं म्हणजे मराठा समाज करतो आहे आता दुसऱ्या बाजूने काही राजकीय लोक याला राजकारण करून फाटे फोडण्याचा जरूर प्रयत्न करीत आहेत आणि याच्यामध्ये डायरेक्ट जे आता सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे पण लोक अंगुली निर्देश करताय की हे लावून देण्याचं काम करतात आणि मराठा समाजाचा जो आता आरक्षणाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता थोडी थोडी दिसते तर त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे आणण्याच्या दृष्टीने राजकीय नेत्यांना पुढे करून ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे मग महाराष्ट्रात दंगली घडतील मग महाराष्ट्रामध्ये दोन समाज एकत्र आले तर अशांतता निर्माण होईल अशा पद्धतीचं एक भयावह भेसूर चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय लोकांकडून केला जातो ही वस्तुस्थिती आहे हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे परंतु मराठा समाजाचं आता पुरेस प्रबोधन झालेलं आहे आणि जी वेदना मराठा समाजाची आहे जे प्रश्न आहेत त्याच्या भोवती हा समाज खरं म्हणजे एकत्र आलेला आहे बाकीचे कोण काय चिडवतात याच्याकडे या समाजाने बघायचं नाही असा एक निर्णय घेतलेला आहे आणि लोकशाही प्रक्रियेतून आपण सरकारशीच भांडत राहू लढत राहू